सरचे स्वागत करीत आहे आणि त्यांना विनंती करत आहे की आपण व्यासपीठावरती यायचं. प्रतिसा इथे चांगली सुरुवातीचे संकेत. हा देखील त्याच वयचा चेंडू त्याच रिझन मध्ये तिथेच जातो. पुनंदा साधा बेसडी षटकार. विचार केला तर जय दुर्गा रामोडी टीमला इथे मात्र हा येतो तिसरा मोठा फटका या षटकातील येतो षटकार. सोनं करतोय इथे मात्र तीन सिक्सेस आले. आता मात्र दुविधा निर्माण झाले मुलंदा झाला. हा देखील चेंडू पाठवला या षटकातील चौथा लांबट शॉट सीमा रेखा पार षटकार. बऱ्याच खेळाडूंना संधी ग्रामीण भागातून मिळालेली आहे. यावेळेला एज लागली आहे. हलक्या हाताने स्टेअर केला केवळ आणि चेंडू पाठवला लॉंग स्टॉपला. चार धावेसाठी चौकार. अंकाने 33 धावा स्कोर कार्ड 33 धावणे सजलाय. फुल्ला श्रावणा ज्याप्रमाणे निसर्ग फुल्ला जातो त्याप्रमाणे धाबा येतो आणि दहा फलक फुलला जातोय. हा देखील चेंडू पाठवला सी बार एकाहत्तर षटकार. 39 धाबा चांगली फलंदाजी रोहित. या वेळेला थोडासा चेंडू स्लोअर वन केला खोलवर टप्प्यात चेंडू एज लागली आणि हा चेंडू देखील नशिबाची साथ आहे कोणाच्या बाजूला तर साकरोली संघाच्या बाजूला. या एक फलंदाज कगारीवरती आहे 50 धावा पूर्ण करण्याच्या. चांगली फलंदाजी रोहित या चेंडू बरोबर. असं वाटतंय की हा चेंडू सीमा पार होतोय. किती धावेसाठी चार धावेसाठी. अजून देखील एक धाव येणं बाकी आहे. षटकार जाहीर केलाय आणि या बरोबर अर्धशतक झळकवलं जात आहे. फलंदाज रोहितच्या माध्यमातून बॅट दाखवली जाते आकाशाकडे कारण की अर्धशतक झळकावल्या फलंदाजाने. या वेळेला टीम साकोरली संघाचा फलंदाज ठरलाय इथे मानकरी ठरलाय. या पहिला अर्धशतक झळकावण्याचा मानकरी मान मिळवलाय खऱ्या अर्थानं रोहित याने जाते. अगोदर धावा भरपूर झालेल्या आहेत. यावेळेला पाहतो 58 धावा. यावेळेला टुर्नामेंटचा हाय स्कोर तुटण्याच्या मागावरती हा चेंडू पाठवलाय. पुन्हा एकदा डीप मिड विकेटला साधावेसाठी षटकार आणि त्याचबरोबर दहा फलकावरती अंक लागला जातोय. 64 धावा या स्पर्धेचा उच्चांक पाहायला मिळतोय टीम साकोलीच्या बाजूने.